जे यशवंतराव गडाख यांनी पवारांच्या मदतीनं जिल्ह्यात विखे पाटलांना टक्कर दिली त्यांचे चिरंजीव शंकरराव गडाख यांनी सत्तेच्या मोहापासून दूर जात उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठता दाखवून आहे जिथे कट्टर शिवसैनिकांनी शिवसेनेची साथ सोडली तिथे अपक्ष म्हणून निवडून आलेले शंकरराव गडाख मात्र उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आज मला आपल्याशी बोलायचं असं म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांना साथ घातली आणि आपण उद्धव ठाकरेंच्या सोबत असल्याचं त्यांनी जाहीर केलं शंकरराव गडाख हे एकमेव अपक्ष आमदार आहेत ज्यांनी उद्धव ठाकरेंची साथ दिली आहे हे शंकरराव गडाख नेमके कोण आहेत अपक्ष लढून त्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत विजय कसा मिळवला त्यांची राजकीय कारकीर्द कशी राहिली आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी कोमल आजरेकर आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन राज्याच्या राजकारणात आणि शिवसेना पक्षात सर्वात मोठं बंड झाल्याचं देशानं पाहिलं या बंडानंतर राज्यात सत्तांतर होऊन शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं शिवसेनेचे चाळीस आमदार आणि दहा अपक्षांना घेऊन शिंदे गटानं भाजपसोबत हातमिळवणी केली त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं त्यानंतर शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा सामना रंगलाय शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झालेले एकमेव आमदार शंकरराव गडाख मात्र उद्धव ठाकरेंसोबत ठामपणे उभे राहिलेत हे शंकरराव गडाख कोण आहेत ते आपण पाहूया शंकरराव गडाख हे अहमदनगरचे माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे सुपुत्र आहेत दोन हजार मध्ये ते नेवासा मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले सत्ता स्थापनेसाठी त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये गडाख यांनी शिवबंधन बांधलं ठाकरे सरकारमध्ये राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री म्हणून त्यांनी काम केलं तसेच ते उस्मानाबादचे पालकमंत्री देखील होते यापूर्वी त्यांनी दोन हजार नऊ मध्येही विजय मिळवला होता पण शंकरराव गडाख यांच्या राजकारणाची सुरुवात ही सहकार चळवळीतून झाली एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार पाच मध्ये ते मुळात सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होते दोन हजार सात ते दोन हजार आठ या कालावधीत त्यांनी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक पदही भूषवलं होतं शेती शिक्षण आणि महिला बचत गटांसाठी शंकरराव गडाखांनी मोठं काम केलं पण त्यांना खरी ओळख मिळाली की दोन हजार तेराच्या दुष्काळात त्यांनी आणलेल्या बंधारा पॅटर्नमुळे दोन हजार तेराच्या दुष्काळात त्यांनी एकशे पंचावन्न साठवण बंधारे एकशे पंचेचाळीस साखळी बंधारे तेवीस गावतळी आणि सतरा पाझर तलाव याच्या खोली करण्याचं आणि रुंदीकरणाच्या कामात त्यांनी जातीने लक्ष घातलं आणि मतदारसंघातला दुष्काळ संपवला त्यामुळे त्यांची आमदार दा अशी ओळख निर्माण झाली पण इतकं करूनही त्यांना दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता मात्र या पराभवातून ते फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेत उभे राहिले या काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी आंदोलन छेडली प्रसंगी तुरुंगातही गेले त्यानंतर त्यांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षाची स्थापना केली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवल्या आणि तिथे जागाही जिंकल्या इतकंच नाही तर नेवासेमध्ये नऊ नगरसेवकही त्यांनी निवडून आणले गडाखांच्या झुंबड उडाली होती आणि भाजपकडे मात्र पाठ फिरवली गेली याच त्यांच्या कामाचा फायदा त्यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत झाला आणि अपक्ष असूनही ते तीस हजाराहून अधिक मताधिक्यानं निवडून आले या सगळ्या सोबतच दोन हजार एकोणीसला ला शंकरराव गडाख चर्चेत होते ते त्यांच्या प्रचारामुळे हे भोळ्या भक्तिगीताचा वापर त्यांच्या प्रचारादरम्यान चपकल केला गेला त्यामुळे त्यांचा चांगलाच बोलबाला झाल्याचं पाहायला होतं या विजयानंतर त्यांनी शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना साथ साथ दिली आणि त्यांची ही आजही कायम आहे उद्धव ठाकरेंनी अपक्ष असूनही मंत्रीपद दिलं हे त्याचं कारण असल्याचं ते सांगतात पण भविष्यातले वेगळे मनसुबे यामागे असतील का याविषयीचं तुमचं मत कमेंट मध्ये कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र टाईम्सचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही आमच्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेजही लाईक करा